नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज एक पावसाळी रानभाजी घेऊन आली, ती म्हणजे खापरकुटी वसू. काही जण या भाजीला पुनर्नवा म्हणतात, परंतु ही भाजी पुनर्नवाची नाही, ही आहे खापरकुटीची भाजी. आमच्या भागामध्ये म्हणजे मलकापूर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये उगवलेली दिसते. प्रथमस्त कोळे कोळे याचे जे पानं आहे, फांदे आहे, तर ते आम्ही तोडून घेणार आहे. तर त्यासाठी आम्ही जंगलात निघालेलो आहे, जंगलामध्ये म्हणजे शेतामध्ये. तसं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. रोडच्या आजूबाजूला पडीत जमिनीमध्ये ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये उगवलेली आहे, परंतु आपण ही कुठलीही भाजी घेऊन खाऊ शकत नाही. तर त्यासाठी आता आपल्याला रानावनामध्ये किंवा शेतामध्ये जावं लागेल. तर आता आम्ही निघालो शेतामध्ये, माझ्या आतेभावाच्या शेतामध्ये. आतेभावाच्या शेतामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणामध्ये उगवलेली आहे, तर तिथे जाऊन ही भाजी आता आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला पुनर्नवाची भाजी कशी असते ती सुद्धा मी आपल्याला दाखवून देणार आहे, कारण पुनर्नवा आणि खापरकुटी ही भाजी एक नसून वेगवेगळी आहे. तर दोन्ही भाज्याही मी या व्हिडिओत आपल्याला दाखवणार आहे. आमच्या भागामध्ये हरणांचे खूप मोठे कळप आहेत. 8-10 समूहामध्ये हे हरणे आपल्याला बघायला मिळतात. दिसायला खूप सुंदर आणि मनमोहक आकर्षक आहे, परंतु त्या पिकांचं खूप नुकसान करतात. उडीद, मूग, तूर, हरभरा इत्यादी पिकं जी आहेत ते खुळून फेकतात, खातात, नासधूस करतात असो, परंतु दिसायला खूप सुंदर दिसतात. तर बघा, ही आहे खापरकुटीची भाजी. एकदम फ्रेश, कोरडी आणि ताजी खापरकुटीची भाजी आहे. तर या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे याचे पानं गोल असतात, आणि हा आहे पुनर्नवा, तर याचे पानं थोडेसे लांबट असतात. खापरकुटीचे पानं गोल आणि पुनर्नवाचे पानं लांबट असतात आणि दिसायलाही थोडेसे काळपट असतात. तर अशी भाजी आता आपल्याला बनवायची आहे. तर भाजी कशी बनवायची तेच आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. तर मस्त कोवळे कोवळे पानं फांद्या तोडून घेतलेले आहेत. भाजीवर एकही अळी किंवा कुठल्याही प्रकारचं कीटक आढळणार नाही, इतकी भाजी स्वच्छ होती. तर भाजीला लाल मिरच्या, 2 कांदे, 8-10 लसूणच्या पाकळ्या, 1/2 चमचा जिरे हे साहित्य लागणार आहे. फोडणीला तेल आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवू शकता. तसं तर आपण आपल्या इच्छेनुसार वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवू शकता, जसे की टोमॅटो टाकून, शेंगदाण्याचे कूट टाकून, तशी ही भाजी चवीला अप्रतिम लागते. तर तेल तापल्यानंतर जिरे टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे आणि मिरची टाकलेली आहे. फक्त कुठलीही पालेभाजी बनवताना त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ परफेक्ट टाका, म्हणजे आपली भाजी 100% टेस्टी आणि चविष्ट होणार आहे. तर आता आपण कांदासुद्धा टाकलेला आहे आणि कांदा, मिरची, लसूण 2-3 मिनटं मस्त मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहोत. अनेक रोगावरती गुणकारी अमृततुल्य अशी ही रानभाजी आहे. पावसाळ्यातील रानभाजी ती आपोआप उगवलेली आहे, निसर्गतः उगवलेली असल्याने कुठल्याही रासायनिक खताचा किंवा रासायनिक कीटकनाशकाचा स्प्रे म्हणजेच फवारणी केलेली नाही, म्हणून ही भाजी खूप पौष्टिक आहे. तसं तर कुठलीही रानावनात येणारी रानभाजी, पावसाळी रानभाजी ही पौष्टिकच असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. म्हणून येणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत पावसाळ्यामधील, त्या आपण आणायला पाहिजे आणि खायला पाहिजे. तर आता आपला कांदा मस्त भाजून झालेला आहे, तर आता आपण भाजी टाकलेली आहे. भाजी एकदम न टाकता थोडी थोडी टाका, कारण भाजी पालेभाजी जी आहे ती भरपूर दिसते आणि शिजून कमी होते. तर तुम्ही थोडीशी टाकायची आहे, ती परतायची आहे, म्हणजे ती थोडीशी नरम होते, कमी होते, परत दुसरी टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे खूप सोपी ही पद्धत आहे, रेसिपी आहे आणि झटपट होणारी, तितकी चविष्ट. तर तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता. खापरकुटीच्या भाजीच्या शेवनाने मूत्राशयाचे विकार बरे होतात. लघवीला जळजळ होत असेल, लघवी साफ होत नसेल, तर याची भाजी हमखास खावी. किडनीचे विकार देखील या भाजीच्या शेवनाने बरे होतात. तर अशी ही बहुगुणी पावसाळी रानभाजी आहे. तर आपल्याला मिळाली तर नक्की आणावी आणि बनवून खावी. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता. असं काही नाही की मी जी रेसिपी दाखवली तशीच बनवायची आणि खायची. यामध्ये एखादा बटाटा टाकूनही तुम्ही भाजी बनवू शकता, कारण भाजीची चव खूप मस्त आहे. तर परत मी भाजी टाकलेली आहे, झाकण ठेवून एक वाफ काढलेली आहे आणि नीट परतून घेत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी शिजेल, म्हणजेच या भाजीची काळी नरम होईल तोपर्यंत भाजी शिजून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही थोडंसं पाणीही टाकू शकता, परंतु मला असं वाटते पाणी टाकायची काही गरज नाही,
भाजी वाफेवर मस्त शिजते आणि जास्त शिजायलाही वेळ लागत नाही. आता परत झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं भाजी शिजून घ्यायची. गरमागरम खापरकुटीची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, खाऊन बघा, कारण विदर्भातील लोकांना या भाजीची माहिती आहे, त्यांनी ही भाजी बघितलेली आहे. म्हणून चांगल्या ठिकाणची भाजी आणा, अशा प्रकारे बनवा आणि कुठल्याही भाकरीसोबत त्याचा आस्वाद घ्या. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक व्हिडिओसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही काही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. गरमागरम भाजी सर्व करून घेत आहे आणि मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत ती आता खायला घेणार आहे. प्रत्येक भागामध्ये पावसाळी रानभाजी आहेत, फक्त त्याची माहिती आपल्याला पाहिजे, ओळख पाहिजे. तर त्यासाठी माझ्या चॅनलवरती कित्येक रानभाज्यांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, त्याची माहिती दिलेली आहे आणि रेसिपीसुद्धा दिलेली आहे. तर आपल्याला अशा प्रकारच्या रेसिपी आवडत असतील, त्या बघायची इच्छा असेल तर आपल्या सवडीनुसार अवश्य बघाव्यात. धन्यवाद मंडळी.